मित्रांनो तुम्हाला मी एक गोष्ट सांगणार आहे आज राजू नावाचा एक विद्यार्थी होता दहावी पास झाल्यानंतर तो कॉलेजमध्ये जायला लागला कॉलेजमध्ये जायला लागल्यानंतर त्यानं आईवडिलांकडे हट्ट केला की मला बाईक पाहिजे त्यांना हट्ट केला बाईक पाहिजे त्याला घरच्यांनी त्याच्या आईवडिलांनी त्याला बाईक घेऊन दिली मग एके दिवशी तो बाईक घेतल्यानंतर तो सकाळी सकाळी कॉलेजमध्ये जाण्यासाठी निघाला निघताना राजूची आई त्याला म्हटली अरे राजू हे हेल्मेट पण वापर गाडीसोबत हेल्मेट भेटला आहे हे हेल्मेट घेऊन जा हेल्मेट वापर पण राजूने काही ऐकलं नाही आईचं आणि राजू हेल्मेट न घालता तो निघून गेला कॉलेजमध्ये जाण्यासाठी रस्त्यावर पुढे जाताना राजूचा अपघात झाला राजूच्या डोक्याला इजा झाली आणि फक्त डोक्याला इजा झाली त्या एका कारणामुळे राजू मरण पावलं तर मित्रांनो मला हे सांगायचं आहे तुम्हाला की दुचाकी चालवताना जो वाहन चालव दुचाकी वाहन चालवतो त्याला हेल्मेट घालणे बंधनकारक आहे जर त्याने हेल्मेट घातले नाही तर त्याच्या डोक्याला इजा होईल आणि तो मरण पावेल विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही पण कालांतराने काही दिवसांनी गाडी घेसाल त्यावेळेस तुम्ही हेल्मेट वापरणे हे बंधनकारक करावं आपल्या हो। घरातीलही कोणी व्यक्ती असेल आपले वडील असेल आपला भाऊ असेल हा जर गाडी चालवतोय किंवा आपला भाऊ गाडी चालवतो त्याला पण सांगा की हेल्मेट घालणे बंधनकारक आहे आणि तुम्ही जरी मागे बसले तुमच्या भैयाचं तर तुम्ही पण हेल्मेट वापरणे हे बंधनकारक आहे कारण की हेल्मेट न वापरल्यास आपल्या अपघातामध्ये आपल्या डोक्याला इजा होऊन आपण मरण पाहू शकतो